कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेच्या 1 जुलैच्या भागात मामा म्हणतात की दुःख सहन करण्याची जितकी ताकद आहे तितकंच दुःख देव देतो, त्यावर न रडता त्याला सामोरं जाण्याची ताकद हवी. तर दुसरीकडे लक्ष्मण आणि कुसुम हे जोडपं असतं. त्यातील बाई कुसुम खूप रडत असते, तिला घराबाहेरही पडू नये असं वाटत असतं. तेव्हा तिचा नवरा तिला समजावतो. इथे तळावर रघुला लहान भावाचं लग्न झाल्यावर त्यांनी तुमच्या पाया पडून तुम्ही काही बोललातच नाही ते आठवल्याचं सांगतो. तेव्हा मामा म्हणतात की दरवेळी काही बोललंच पाहिजे असं नाही, काही वेळेस न बोलूनही माणसांना समजलं पाहिजे. त्यावेळी त्यांना सुखी रहा असा आशीर्वाद दिलेला, पण आता सुखी कसं राहायचं हे ज्याने त्याने ठरवायचं, शिवाय जे आहे त्याची किंमत नसते असं मामा म्हणतात. पण त्यांना मूल बाळ होत नसल्याने ते चिंतेत आहेत असं रघु म्हणतो. त्यावर मामा म्हणतात की चिंता कोणाला चुकली नाही, चिंता आणि चिता यामध्ये एका ठिपक्याचा फरक आहे. जिथे चिंता आली तिथे चिता जास्त दिवस लांब नाही. तर इथे एक जोडपं घरी येतं आणि मामांनी त्यांच्या मुलाचं नाव विठ्ठल ठेवल्याचं सांगतात. ते सगळेजण खुश असतात. इथे तळावर दत्तू मामांना गंगूताईला बरं नसल्याचं सांगावा सांगतो. ते ऐकून मामांना वाईट वाटतं, पण जे गाव सोडलं तिथे परत का जायचं असं ते म्हणतात. इथे कुसुमकडे शेजारीण येतात आणि घरात पोरं बाळ असती तर करमलं असतं असं मुद्दाम टोचून बोलतात. पण कुसुम त्यांना गप्प करते. तेव्हा त्यातील एक बाई गावातील देवी नवसाची आहे, त्यामुळे तिथे जोड्याने जायचं आणि जाताना पूर्णाचा नैवेद्य आणि 11 नारळांचा हार न्यायचा असं सांगते. ते ऐकून कुसुम खुश होते आणि नवऱ्याशी बोलेल असं म्हणते. इथे मुलाच्या बारशाची तयारी सुरू असते, कोणाकोणाला आमंत्रण द्यायची तेही ठरत असतं. इथे तळावर मामा येतात आणि गंगूताई विषयी सांगतात. त्यांनी मोठी मोठी दुःख पचवली आहेत, त्यामुळे मी जाऊन काय होणार, इथूनही माझं त्यांच्यावर लक्ष आहेच, त्यामुळे त्या बाजूला कोणी जाणार असेल तर पैसे आणि भंडारा पाठवायचं लक्षात ठेवा असं म्हणतात. शिवाय अक्कोळमध्ये मी पुन्हा पाय ठेवणार नाही असंही म्हणतात. इथे कुसुम देवीच्या नवसाचं नवऱ्याला सांगते. तो त्यासाठी आधी तयार नसतो, पण नंतर तिच्यासोबत जायला तयार होतो. दुसऱ्या दिवशी ते दोघही मंदिरात जातात आणि देवी पुढे येत्या वर्षात पोटी मूल होऊ दे, तुझ्या गाभाऱ्यात जागरण गोंधळ घालून नैवेद्य करेन असा नवस करते. तर इथे मामा म्हणतात की कुसुम तुझ्या सासरची पुण्यही आहे, लक्ष्मण तुझ्या आई वडिलांची भक्ती आहे, त्यामुळे असे उपास करून काही होणार नाही. तुम्ही देवाकडे मागताय पण देव का देत नाही हेच तुम्हाला ठाऊक नाही. आता मामा कुसुम आणि लक्ष्मणची मदत कशी करणार, त्यांना मूल होईल का हे जाणून घेण्यासाठी नक्की बघा बाळूमामाच्या नावानं चांग भलं सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि वूट ॲपवर कधीही. मराठी टेलिव्हिजनच्या बातम्या अपडेटसाठी तुम्ही फॉलो करा राजश्री मराठी शोबर्स.